वडगाव आनंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं नुकताच शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. सोसायटीला 105 वर्ष झाले म्हणून 205 वस्तू सभासदांना लकी ड्रॉच्या वतीनं देण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचं मोठी वस्तू म्हणजे ट्रॅक्टर हा बबन देवकर यांना मिळाला. या कार्यक्रमाला जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, त्याचबरोबर नेताजीदादा डोके, वडगाव आनंद सोसायटीचे चेअरमन सचिन वाळुंग, त्यांचं संचालक मंडळ आणि वडगाव आनंद परिसरातील हजारो शेतकरी महिला उपस्थित होत्या. बहुधा अशा प्रकारचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव आनंद विकास सोसायटीनं घेतला असावा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, वडगाव आनंद. बबन बापू देवकर कुठे असतील त्यांनी समोर यायचं. बाबा येतो तुझे आजोबा येवर. तुझ्या कुटुंबातली काही मंडळी असतील ती बोलून घे. हा बबन बापूंचा नातू हा काम करतोय पारदिंगडं आजोबांकडे, पण कष्ट करायला मात्र कधी कमी पडत नाही आणि त्या कष्टाचं चीज म्हणून या ठिकाणी आज हा ट्रॅक्टर त्या ठिकाणी जातोय. मी कुपन भरून घ्या, त्या बॉक्स मध्ये कुपन भरून घ्या. पहिले त्याच्या आजोबा कुठे आहेत फोन केला होता, पण तो खरंच म्हणजे आणि मला माणसं सुद्धा नव्हती सोयाबीन करायला. त्यांनी 2-4 मुलांना फोन केले, कोणी भेटलं नाही, पण त्यांनी स्वतः ते सोयाबीन टाकून एकट्याने केलं. त्याचं त्याच्यामुळं मी धन्यवाद आणि अभिनंदन पण करते आणि त्याला ते हे बक्षीस मिळाल्याबद्दल पण त्याचा अभिनंदन. धन्यवाद ताई, शेवटी कष्टाचं चीज झालं. शायद बबन बापू देवकर म्हणजे आपल्या राष्ट्रपतींचा नातू येतो, लक्षात राहू द्या, त्याला फेटा बांधा. सर्व मान्य बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.